नमस्कार, मी रश्मी. एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. मोदी सरकारचे अपयश. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या अफलातून लाव रे तो व्हिडिओच्या अनोख्या सभांमधून झवाट्यावर आणला. आता राजधानी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी तशाच प्रकारचे अभियान सुरू करणार आहे. दिल्लीकरांचे मोदी सरकारच्या अनेक क्षेत्रात चुकीच्या निर्णयांमुळे कसे हाल होत आहे ते आप जनतेला दाखवून देणार आहे. कोयना धरण परिसराला रविवारी मध्यरात्री 3.5 रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर झोपेत असणारे अनेक लोक भीतीमुळे घराबाहेर पडले. या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती कोयना धरण विभागाकडून देण्यात आली. विदर्भावर सूर्याचा प्रकोप सुरूच आहे. अकोल्या पाठोपाठ आता चंद्रपुरातही पाऱ्यानं विक्रमी उसळी घेतली आहे. या दोन्ही शहरांमध्ये रविवारी या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. परभणी, अकोला, चंद्रपूरमध्ये उच्चांकी 47 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षक चंद्रकांत मारुती हिवरे तर मजुरी करणारे परमेश्वर दादा वाघ यांचा उष्माघाताने मृत्यू झालाय. शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव अजयराव पाटील चौथ्यांदा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करत आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे हे यंदा इतिहास घडणार आणि आपण जिंकणार असल्याचं सांगतात. मतदान केल्यानंतर अजयराव पाटील यांनी कोल्हे यांच्या विधानाचा धागा पकडत शिरूरमध्ये इतिहास घडणार आहे तोही मी चौथ्यांदा निवडून येण्याचा असेल असा विश्वास अजयरावांनी व्यक्त केला. दरवर्षीप्रमाणे कोकणच्या हापूसची अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील निर्यात सुरू झाली आहे. वाळकी येथील विक्रीकरण केंद्रातून आतापर्यंत 90 टन आंबा पाठवण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक हापूसचा असून काही प्रमाणात केसरचा देखील समावेश आहे. स्थानिक बाजारातील दर वधारलेले असल्यामुळे निर्यातदारांकडून शेतकऱ्यांना गतवर्षीच्या तुलनेत 50-60 रुपये किलो मागे अधिक मिळत आहे. स्मृती इराणी सध्या अमेठीत निवडणुकीचा प्रचार करत असताना अमेठीतील मुळशीगंजच्या पश्चिम दुवारा गावात आग लागल्याची बातमी त्यांना कळाली आणि प्रचार अर्ध्यावर सोडून स्मृती इराणी या दुवारा गावाच्या दिशेने निघाल्या. त्यांनी तिथे जाऊन केवळ बघ्याची भूमिका घेतली नाही तर आग विझवण्यास मदतही करू लागल्या. जवळच्या बोरिंग मधून लोक पाणी काढून आग विझवत होते. स्मृती इराणी त्यांना मदत करू लागल्या. या घटनेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होता. अमेठी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव झाला तर मी राजकारणातून संन्यास घेईल असं वक्तव्य काँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी केलंय. अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणी राहुल गांधींचा पराभव करणं अशक्य असल्याचं सिद्धू यांनी म्हटलंय. ते पत्रकारांशी बोलत होते. राहुल गांधी यांनी मुंबईतील झोपडीधारक आणि भाडेकरूंना हक्काचे घर देण्याचं आश्वासन दिलंय. केंद्रात काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यावर झोपडपट्टी धारकांना आणि भाडेकरूंना हक्काचं घर मिळेल असा शब्द राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे दिला. पालघर जिल्ह्यातील तुळीस भागात शिवसेना कार्यालयाबाहेर थांबलेल्या वाहनातून 64,500 रुपयांची रोकड निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने जप्त केली आहे. शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांचे कार्यालय या भागात आहे. या संदर्भात शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारतीय हवामान खात्याने येत्या 6 तासात वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. तमिळनाडूला भेडसावत असलेलं फणी हे चक्रीवादळ रौद्र रूपात परिवर्तित होणार असून त्याचा फटका हिंदुस्थानच्या आग्नेय दिशेच्या राज्यांना बसणार आहे. या राज्यांमध्ये तमिळनाडू आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. सध्या फणी चक्रीवादळ हे बंगालचा उपसागर आणि विषुववृत्तीय हिंदुस्थान सागरात घोंगावत आहे. पुण्यावरून दुबईला जाणारे स्पाइस जेटचे SG-51 हे विमान रविवारी रात्री 11 उड्डाण करणार होते. मात्र तांत्रिक खराबीमुळे या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आलं. त्यामुळे 180 प्रवासी रात्रभर विमानतळावर अडकून पडले. प्रशासनाकडून प्रवाशांसाठी योग्य व्यवस्थापन न झाल्यानं प्रवाशांना विमानतळावरच झोपून रात्र काढावी लागली. अर्थव्यवस्था डबघाईला गेली असतानाच पाकिस्तानला आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना व्हिसा बंदी केली जाईल असा इशारा अमेरिकेने दिला. या व्हिसा संबंधीची सुरुवात ही पाकच्या वरिष्ठ अधिकारी यांच्यापासून होईल असं अमेरिकेने बजावलंय. मुस्लिम महिलांचा बुरखा किंवा निकाब याचा उल्लेख न करता केवळ ओळख पटावी म्हणून लोकांनी चेहरे झाकू नयेत असं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी म्हटलंय. सोमवारपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांवरून हा तात्काळ निर्णय घेण्यात आलाय. बुरखा किंवा निकाब घालणाऱ्या मुस्लिम महिलांचा या निर्णयात उल्लेख केला नाहीये पण सरसकट सगळ्यांनाच यापुढे चेहरा झाकता येणार नाही असं सांगण्यात आलंय. चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू असताना दुसऱ्या बाजूला पुढील टप्प्यासाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे.
यासाठी पंतप्रधान मोदी झारखंडच्या कोडरमा मध्ये आले होते. 3 टप्प्यातल्या मतदानानंतर विरोधक थांबवून गेले आहेत. आता 4 टप्प्यानंतर ते चारी मुंड्यात स्थित होतील अशा शब्दामध्ये मोदींनी विरोधकांवर तोफ टाकली. पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार काँग्रेसकडून करण्यात आली होती. याबाबत निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका दाखल करून त्यावर मंगळवारी सुनावणी होईल असं सांगितलं. बॉलिवूडचे महानायक ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सर्व प्रकारच्या भूमिका चोखरीत्या साकारल्या आहेत. आता ते आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. अमिताभ बच्चन एका चित्रपटात तृतीय पंथीची भूमिका साकारताना दिसणार आहेत. अमिताभ यांनी अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटात एंट्री केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपाला घरजाहीर दिलाय. साध्वी प्रज्ञा सिंग यांचे वक्तव्य अतिशय निंदनीय असल्याचं आठवले यांनी म्हटलं असून जर आमच्या पक्षाला निर्णय घ्यायचा असता तर आम्ही कधीच त्यांना उमेदवारी दिली नसती असं वक्तव्य आठवले यांनी केलं. अभिनेत्री अश्विनी महांगडेंनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या सेटवर तलवारबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडिओ शेअर करून लिहिलंय की शेवटच्या श्वासापर्यंत तलवार मॅन न होऊन देणं हेच खऱ्या योद्ध्याचं अमरत्व. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला काही दिवसांपूर्वी हितसंबंधाबद्दल नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसला सचिनने उत्तर दिलंय. सचिनने नोटीसचे उत्तर देताना लिहिले की मी मुंबई इंडियन्स या आयपीएल संघाचा मार्गदर्शक असून बीसीसीआयच्या हितसंबंधाबाबतच्या नियमावलीत उल्लेख केलेल्या कोणत्याही पदावर काम करत नाही. माझ्या अनुभवाच्या आधारे मुंबई इंडियन्सला योग्य ते मार्गदर्शन करणं हे माझं काम आहे. मी या योगदानाचा कोणताही मोबदला संघाकडून घेत नाही असं सचिननं स्पष्ट केलंय. आयपीएलमध्ये ज्याची 40 चेंडूतील 80 धावांची वादळी खेळी कोलकाता नाईट रायडर्सला मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून देणारी ठरली. त्या आंद्रे रसेलच्या विजय खेळीचे त्याच्या पत्नीने कौतुक केलंय. मला माहित होतं की तू हे करून दाखवशील अशा भावना जेसिन लोरा रसेल ने सामन्यानंतर बोलून दाखवल्या. तुर्तास एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आहे. इथे सामन्याची ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एमकेएन प्रतिबिंब वास्तव देश. नमस्कार.